आमच्या मुक मोर्चा नंतर आता आक्रोश मोर्चा असणार आहे आणि हा मोर्चा प्रत्येक ठिकाणी गावोगावी जाऊन जनजागृती करणार आहे. मराठा बांधवांना एकत्र घेऊन मुंबईला धडकणार आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आम्ही दाखवून देणार आहे की मराठा समाज आता शांत बसणार नाही. मराठा समाजाच्या प्रामुख्याने मागणी आहे की मराठा आरक्षणावर जे सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती आलेली आहे, राज्य सरकार गांभीर्य नसल्यामुळे हे स्थगिती आलेली आहे. आमचा स्पष्टपणे मराठा समाजाचा आरोप आहे आणि मराठा समाजाच्या जे 42 बांधव शहीद झालेले आहेत, 13,700 युवकांवरचे गुन्हे दाखल झालेले आहेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा आमची सारथी संस्था असेल आणि कोपर्डीची जी घटना घडलेली आहे, आमच्या कोपर्डीच्या ताईला अजून न्याय भेटलेला नाही, त्यामुळं मराठा समाजाच्या ज्या विविध प्रश्नासाठी आम्ही पंढरीच्या पांडुरंगाला नतमस्तक होऊन मराठा क्रांती आक्रोश पायी मोर्चा मंत्रालयावरती पंढरपूर येथून नेत आहे.